हरिओम, माझं नाव प्रमोद सिंह काटवटे, पिंपरी उपासना केंद्र, तालुका कराड। मी पुण्यामध्ये सर्व्हिस लावतो आणि पुण्यावरनं म्हणजे शनिवारची उपासना रविवारची त्या उपासना असायची प्रायोगिक केंद्र इथं पिंपरीमध्ये चालू केलं होतं आणि मी उपासनेला पुण्यावरनं यायचो। मग पुण्यावरून जेव्हा येताना म्हणजे उमरजमधून असं एक 6-7 किलोमीटर रात्री 10 वाजले होते आणि 10 वाजता मला म्हणजे रिक्षानं म्हणजे यायचं होतं। तर 10 वाजता वाहनं कमी होती आणि रिक्षामध्ये प्रचंड गर्दी होती। पाठीमागच्या बाजूला म्हणजे असं बसलो होतो एका काठावर आणि मधी 5 सीट होत्या, पुढं ड्रायव्हर आणि 2 बाजूला 2 माणसं आहेत। रिक्षा मसूरकडच्या बाजूला यायला लागली आणि म्हणजे तिथून पुढे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर वडोली म्हणून गाव आहे, त्या वडोली गावापाशी 8व्या सीटवरती एकजण म्हणजे बसलेलं होतं, ते तिथं ते उतरलं आणि मला रिक्षावाला म्हटलं, साहेब तुम्ही पाठीमागं बसलाय, तुम्हाला बसता येत नाही, तुम्ही असं करा पुढं येऊन बसा। तर मी म्हटलं मी असं उतरून पुढं येणार, तोपर्यंत माझ्यासमोर एक बसला मुलगा होता, मग तो दिल्लीवरून आला होता, तो घरी चालला होता आणि तो पडदिशी उतरला आणि जाऊन त्या ठिकाणी बसला। तर तो आपला ते रिक्षावाला त्याला सांगायला लागला, त्या साहेबांना बसता येत नाही, तू येऊन इथं बस। तर तो म्हटला की मी म्हटलं असू दे बाबा, आता ते बसला आहे, आता कुठं परत उतरणार। गाडी पुढं चालू झाली, साधारण तिथून पुढे रेल्वे फाटकाला लागतं, रेल्वे फाटकाच्या पुढं एक ऑइल मिल आहे, त्याच्या शेजारी गाडी पुढं येताना एक खड्डा ते चुकवायसाठी त्यानं म्हणजे असा टर्न मारला आणि पुढनं एक 400 आली होती। त्या 400-वाल्यानं त्या गाडीला अशी जोरदार धडक दिली। पहिल्यांदा मी म्हणजे उमरजमध्ये जेव्हा उतरलो होतो तेव्हा म्हणजे घरी पेढा आवडतात म्हणून ते पेढ्याचा एक पुढा घेतला होता आणि ते पिशवी तशीच माझ्या हातात होती आणि एवढ्या जोरात धडक दिल्यानंतर फक्त माझ्या तोंडून हरिओम असा एवढा आवाज आला आणि गाडीच्या वरचं जे हुड होतं ते त्या ह्याच्यामध्ये टेम्पोच्या ह्याच्यामध्ये अडकून त्यानं ते काढून नेलं होतं। गाडीच्या मधल्या ज्या सीटवर बसली माणसं सगळी अशी विस्कटून अशी रस्त्यावर पडल्यासारखी पडली होती। गाडी रात्रीचा अंधार होता, 10 वाजता काही दिसत नव्हतं, 10:30-11 टायमिंग होतं, काही दिसत नव्हतं। गाडी पूर्ण छलकावखात रस्त्यावरून खाली उतरली, उतरल्यानंतर त्या म्हणजे त्यातूनसुद्धा म्हणजे बापूंचं नाव तोंड म्हणजे तोंडामध्ये आलं। गाडीतनं आम्ही उतरलो म्हणजे मला कुठं लागलं नव्हतं, बाकी सगळी अशी पडली होती आणि परत गाडी आम्ही वर चढवून घेतली आणि पुढून आलेल्या टू व्हीलरवाल्याला सांगितलं की असं सोबत धडक देऊन एक गाडी गेली आहे, तेवढं म्हणजे नंबर तेवढा त्यांचा सांगा, म्हणून त्याला पाठवलं आणि रस्त्यावर पडलेली माणसं आम्ही गोळा म्हणजे सगळ्यांना उठवलं आणि बघितलं कोणाला काय लागलं, कोणाला कमी जास्त असं खर्चाटलं होतं हे झालं होतं आणि परत नंतर सगळ्यांना गाडीत बसवल्यानंतर गाडीमध्ये एक व्यक्ती कमी दिसायला आली, पुढच्या 8व्या सीटवर जे बसला होता तिचे मुलगा माझ्या समोरनं पुढं गेला होता, तर तो बस म्हणजे तिथं कुठं बसलेलं दिसलं नाही। म्हणून मी त्यांना म्हटलं थांबा, म्हटलं एक जण म्हटलं आपला पुढं बसलं पोरगो कुठं आहे ते बघा। मग आम्ही उतरून गेलो होतो ते साधारण 30 ते 40 फूट पाठीमागं त्या गाडीबरोबर जाऊन तिथं असं म्हणजे असं पालता पडला होता। आम्ही मोबाईलच्या बॅटऱ्या लावून तर जाऊन बघितलं तर त्याचा फक्त असा श्वास चालू होता। मग त्याला मी आम्ही उचलाय गेलो असं की म्हणजे असा हात लावला आणि म्हटलं उचलून असं म्हणजे सरळ करायला गेलो तर त्याचा एक पाय मांडीतून आणि एक हात म्हणजे ह्याच्यातून असा मधनं जसा दंडातून म्हणजे मोडलं होता। तसं उचललं आम्ही आणि त्याला म्हणजे दवाखान्यामध्ये नेलं, ज्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणजे जाऊन बसणार होतो म्हणजे बापू कुणाच्या आयुष्यामध्ये काय करेल आपल्याला माहीत नाही, आपण त्याबद्दल म्हणजे काय म्हणजे आपल्याला काय बोलता येत नाही, परंतु आपली काळजी तो कशा पद्धतीने घेतो किंवा आयुष्यामध्ये आपला कसं बदल घडतो ह्या अनुभव म्हणजे माझ्या ही गोष्ट लक्षात आली। तेव्हापासून बापूंचं नातं आणखीन घट्ट झालं। बापूंनी असंच म्हणजे प्रत्येक सेवा कार्यामध्ये किंवा प्रत्येक वेळेस इथून पुढच्या जन्मामध्ये असतं त्याच्या पायाची ठेवावं, एवढंच मी बापूंशी आपण मी मागणं मागतो। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ।